विद्यार्थ्यांवर संतांचे संस्कार व्हावेत आणि संतांची शिकवणूक आचरणात आणावी या दृष्टीने कार्तिक मासानिमित्त धर्मवीर संभाजी विद्यालयामध्ये 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत विठ्ठल नामस्मरण आणि काकड आरती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमामध्ये भूपाळ्या आरती, पांगळा, जोगी, भारूड इत्यादींचे सादरीकरण करण्यात येत असतं. महिलांचा याला मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आज तिसऱ्या दिवशी आरगडे महाराज आणि देवरे यांच्या भारूडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर यावेळी मनभरी कलेक्शनचे बोरा या दाम्पत्यांनी सपत्नीक विठ्ठल आरती केली. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक या भारूडाचा आणि गवळणीचा आनंद घेत कार्यक्रमामध्ये मंत्रमुग्ध झाले होते. तर श्रीकृष्ण घाट महाराज यांनी देखील काकड्याची अभंग गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. रोज 60 ते 70 पालक आणि 20 विद्यार्थी कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. 5 दिवशीय चालणाऱ्या या काकडा आरतीचा समारोप मृदुंगाचार्य हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज आरगडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन धर्मवीर संभाजी विद्यालयाचे प्राचार्य बाभुळगावकर, पर्यवेक्षक गायके, सचिव निवृत्ती गावंडे, शालेय समिती अध्यक्ष करंदीकर यांनी केलाय.